अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने एनसीपी वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या घड्याळाच्या स्टँडर्ड वेळेनुसार ठीक 10:10 पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज कोणाचा? आवाज जनतेचा। ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा? आवाज जनतेचा। ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्व पदाधिकारी, आदरणीय आमचं प्रेरणास्थान संजयदादा गरुड, ज्ञानेश्वर भाऊ पाटील, तसेच सर्व पक्षाचे फ्रंटचे अध्यक्ष आज या ठिकाणी सर्व जमलात, त्याबद्दल सर्वांचं प्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 19 वर्ष पूर्ण होऊन 20 वर्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रवेश केला। संपूर्ण देशामध्ये एक राष्ट्रवादी असलेली, राष्ट्रवादी विचाराची पार्टी आदरणीय पवारसाहेबांनी उभी करून संपूर्ण घटकातील लोकांचा विकास करण्याचा, गेल्या 50 वर्षापासूनचा मानस पूर्ण करण्याचं काम आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं आहे। आज हा वर्धापन दिवस साजरा करत असताना या लोकशाहीमधले सर्वात चांगले स्वाभिमानी पार्टी म्हणून महाराष्ट्रामध्ये नावलौकिक असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होतो। 72,000 कोटीचं कर्ज माफ करून शेतकऱ्याला एका रक्कम देऊन परत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणारा राजा, शेतकऱ्यांचा राजा म्हटलं तर शरद पवार साहेबांचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। कोणत्याच घटकाला मागे न ठेवता सार्वजनिकरित्या सर्वांचा विकास झाला पाहिजे, सर्वच घटक पुढे गेले पाहिजे, अशा पद्धतीचं राजकारण 50 वर्षात करून आदरणीय पवारसाहेबांनी लोकशाहीची खऱ्या अर्थानं सेवा केली। आदरणीय पवारसाहेबांचा आदर्श घेत असताना विरोधी पक्षही त्यांच्या विचाराचा नेहमी सल्ला घेतो आणि त्या आदरानं, प्रेमानं, न संकोचता त्या ठिकाणी भारतीय संविधान, भारताला ज्यावेळेस हिताची घटना असेल त्यावेळेस आदरणीय पवारसाहेब विरोधी पक्षाला सुद्धा मदत करतात। खऱ्या अर्थानं पवारसाहेबांच्या या 50 वर्षाच्या लोकशाहीतल्या सत्ताधारी कालखंडामध्ये महाराष्ट्राचा कोणत्याही पद्धतीचा त्या ठिकाणी चुकीचं कायदेशीर पाऊल असेल त्या कोणत्याही पद्धतीचं पवारसाहेबांनी कधी घेतलं नाही। वास्तविक एवढी सत्ता असताना महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याचं काम पवारसाहेबांनी केलं। बाकीच्या राज्याच्या तुलनेमध्ये सगळ्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र हा अग्रेसर आहे आणि या अग्रेसर राहण्यामध्ये निश्चितपणे पवारसाहेबांची त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मेहनत आहे। अशा पक्षाचं नेतृत्व करत असताना, अशा पक्षाचे कार्यकर्ते आपण असताना आम्हाला अभिमान आहे की ज्या पक्षानं 72,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ करून या सर्व घटकांना ते कर्ज माफ करून दिलं, अशा पक्षाचा आज वर्धापन दिवस साजरा करत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना खूप आनंद होत आहे। आज या ठिकाणी एक नवीन बाब म्हणजे आपल्या शहरासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी शहराध्यक्ष म्हणून नितीन रमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, फेरनिवड झालेली आहे। आदरणीय आमचे प्रेरणास्थान, आम्हाला नेहमी मार्गदर्शन आणि सहकार्य ज्यांचं नेहमी असतं तालुक्यामध्ये, त्या आदरणीय संजयदादा गरुड यांच्या हस्ते नितीन भाऊंनी पत्र स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो। बाजूला करून घ्या, फोटो येईपर्यंत
आयोगाध्यक्ष आदरणीय राजू पाटील, कार्याध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ, ज्येष्ठ नेते आदरणीय माधव भाई, शहराचे अध्यक्ष नवनिर्वाचित अध्यक्ष हे निवड झाली, असे आदरणीय रितेश पप्पू पाटील, नामदेव जिनेंद्र सिंगचे ज्येष्ठ संचालक आदरणीय नारा भाऊ, आपल्या तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बडांगे योगेजी बडांगे, राष्ट्रवादी काँग्रेस कृषी सेलचे अध्यक्ष आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष प्रभू भाऊ पाटील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ प्रल्हाद भाऊ, नटवर भाऊ डॉक्टर बाजीराव पाटील, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ नेते, तरुण कार्यकर्ते मित्रांनो आणि पत्रकार बंधूंनो, 19 वर्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आपल्या सगळ्यांचे हृदयस्थान, आपल्या सगळ्यांचे नेते, एक जाणता राजा, देशाचं नेतृत्व करणारे पवार साहेबांनी 19 वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली आणि आज तुमच्या आमच्या सगळ्यांच्या साक्षीने 20व्या वर्षात राष्ट्रवादी पक्ष प्रवेश करतोय. राष्ट्रवादी पक्षाचं ध्येय धोरण आपले आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर आधारित प्रेरित असलेला महाराष्ट्र आणि तो महाराष्ट्र घडवण्याचं काम, तो महाराष्ट्र उभारणीचं काम, त्या महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मातल्या रणलेल्या गांधलेल्यांना न्याय देण्याचं काम ज्या ज्यावेळेस सत्तेची संधी मिळाली असेल त्या त्यावेळेस पवारसाहेबांनी निश्चितपणे सर्व घटकांना दलित पद्दलित रणलेले गांधलेले समाजातील तळागाळातील घटक सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्ष या पद्धतीने शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीवर विचार महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्हाला आपल्याला करायचं आहे. आपण सातत्याने करतोय. अनेक ऐतिहासिक निर्णय पवारसाहेबांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष झाल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादी पक्षाला सातत्याने उपमुख्यमंत्रीपद कधी छगन भुजबळ साहेबांच्या रूपाने मिळालं, कधी अजित दादांच्या रूपाने मिळालं, कधी आर आर रावांच्या रूपाने मिळालं, कधी जयंत पाटलांच्या रूपाने मिळालं. अशा वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सातत्याने या राज्यात असताना हे राज्य पूर्ण देशामध्ये प्रत्येक गोष्टीत 1 नंबरवर राहत होतं. मग कृषी क्षेत्रात उत्पादन असेल, फल उत्पादन असेल, शिक्षण क्षेत्र असेल, विकासाच्या योजना असतील, मग तळागाळातल्यांसाठी घरकुल योजना असतील, ज्या ज्या काही वेगवेगळे उपक्रम या राज्याने राबवले त्यात महाराष्ट्र हा अग्रक्रमाने सातत्याने देशात 1 नंबरवर राहिला. या 2-3 वर्षाचा जर आपण आढावा पाहिला तर हे राज्य दिवसेंदिवस शिक्षण क्षेत्रात मागे पडतं आहे, कृषी क्षेत्रात हे राज्य मागे पडतं आहे, अनेक विकासाच्या योजनांच्या बाबतीत हे महाराष्ट्र राज्य विकासापासून वंचित राहतं आहे आणि दिवसेंदिवस याचं पर्सेंटेज वाढतं आहे आणि राज्याचा क्रमांक 3-4 नंबरवर येतो आहे. ही फार दुर्दैवाची आणि खेदाची गोष्ट राज्यकर्त्यांच्या बाबतीत बोलावं लागेल. परवाच्या घटनेच्या बाबतीत आपले आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन हे रावेरला केळीचं जे नुकसान झालं ते पाहण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे कृषी सेलचे अध्यक्ष आदरणीय सोपान भाऊ पाटील आणाचे शेतकरी त्या ठिकाणी जाऊन त्यांना फक्त इतकेच बोलले की पालकमंत्री तुम्ही का घेऊन आले नाही, कारण हे अधिकार पालकमंत्र्यांचे. ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गेल्यानंतर अशी अकस्मात नैसर्गिक आपत्ती ज्या ज्या वेळेस येते त्या त्या वेळेस पालकमंत्री तात्काळ पाहणी करून पंचनाम्यांचे आदेश देतात आणि कलेक्टर साहेबांना अहवाल मंत्रालयापर्यंत बोलवून कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन त्यावर नुकसान भरपाई दिली जाते. हा हे सगळं करत असताना गिरीश भाऊंचं जे APP माझावर चित्र दाखवलं त्या गोष्टीचा मी निषेध करतो की सोपान पाटलासारख्या एका राष्ट्रवादी पक्षाच्या कृषी सेलच्या जिल्हाध्यक्षाला हाताने ढकलून मागे सारता मंत्र्यांची जर ऐकण्याची मनस्थिती नसेल सुखदुःखाच्या गोष्टी तर मंत्र्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट करताच कामा नये. अशा ठिकाणी लोकांच्या भावनाचा आदर करणं कदर करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि तेवढी संयमता तेवढी सहविष्णुता एका राज्याच्या जबाबदार खात्याच्या मंत्री महोदयांना दाखवली पाहिजे, ती त्यांनी दाखवली नाही. म्हणून आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुक्याच्या वतीने मी या तीव्र शब्दात
सोपान भाऊ पाटलांना जी विन जी त्यांनी वागणूक दिली त्या वागणुकीच्या प्रत्यर्थ पुन्हा एकदा त्रिवार निषेध करतो. आणि गिरीश गवणी जर एवढी गळगळ होती तर त्यांना उलट पाठीवर हात ठेवून त्यांच्या भावना आधी शेतकरी दुःखी आणि त्या तुम्ही आधारी ढकलताय आणि सांगताय की मी तुम्हाला तुला माझी स्टाईल माहिती नाही का. अहो तुमच्या सगळ्या स्टाईल या जिल्ह्याला तालुक्याला माहिती आहे. विकासाची स्टाईल दाखवा मग म्हणू आम्ही तुमची घर स्टाईल आहे. खरं आहे का कुठं आहे? स्वतःच्या शहरामध्ये टँकरनी पाणी पुरवठा आहे. स्वतःच्या तालुक्यात मतदारसंघामध्ये कुराड घ्या, लोहारा घ्या, सिंदूरने घ्या, बहूर घ्या, किती गावांची नावं सांगू. दोन मोठ्या गावांमध्ये टँकरनी पाणी पुरवठा आहे हे त्यांच्या कार्यकिर्दीचं सर्टिफिकेट आहे का. काही काही ठिकाणी कार्यकर्ते त्यांचे फोटो लावून पाणी वाटत आहे फुकट. अरे ही शोकांती काय की जलसंपदा मंत्र्याला पाण्याच्या टँकरवर फोटो लावून आई त्यांना फार मोठेपणा वाटतो. उलट ही खाली पाहायची वेळ आहे. जलसंपदा मंत्र्याच्या मतदारसंघात टँकरनी पाणी पुरवल्या जाते मोठमोठ्या गावांमध्ये लहान लहान खेड्यांमध्ये. हे दुर्दैवाची गोष्ट आहे आणि अशा परिस्थितीत जलसंधारणचे कामं दाखवल्या जातात. मी म्हणतो कामं झाले पावसाळा बंद झाल्यानंतर लगेच ते गाव हरितक्रांती झाली का? लगेच ते गाव टँकरमुक्त झालं का? काहीतरी खोट्या आणि फसव्या घोषणा आणि फसवी भंपकबाजी या राज्यामध्ये सुरू आहे. ही राज्यकर्त्यांनी थांबवून प्रत्यक्षात कामाला जाऊन काहीतरी कृती करून दाखवावी आणि कृत्रिमपणा खोटा हवा आणणा हे सोडून द्यावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो. मिळाला त्यांना 50% कर्ज मंजूर करा हे शासनाचं धोरण आहे. तत्ते मंजूर झाले तर 10,000 रुपये तुम्ही ATM मधून काढा. जिल्ह्यातल्या बँकेचं ATM कुठेच नाही आहे. इतर बँकांमधून काढलं तर जवळजवळ 10,000 मागे काहीतरी 20 रुपये जास्त ॲडमिन चार्ज जास्त लावून राहिला आहे. काही काही जास्त बँकेचे रेट जास्त आहे. 200-250 पर्यंत रक्कम कमी येते. दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या उतार्या जर पोचे असतील तर त्यांना कर्जासाठी जिल्हा बँक विकास सोसायटी उभी करत नाही. काँग्रेसच्या काळात ते जरी बोजे असते आणि त्या बँकांनी कार्यकर्त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार माननीय उदयस्थान सत्तास्थान आपल्या देशाचा दादा राजा शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार अजितदादांचा विचार जयंतजी पाटलांचा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुमच्या आपल्या माध्यमातून आपल्याला करायची ही वेळ आहे, ही संधी आहे. आणि या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागच्या काळात केलेली कामगिरी आपल्याला लोकांना आठवण करून द्यायची आहे. एवढंच मी या निमित्ताने बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मला राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पुन्हा संधी जी दिली त्याबद्दल मी नेत्यांचं आणि सर्व नेत्या मंडळींचं तसेच तालुका अध्यक्ष सर्वांचं मी आभार मानतो. त्याचप्रमाणे आज 19वा राष्ट्रवादीचा वर्धापन दिन त्या निमित्ताने इथं जमलेले सर्व पत्रकार त्यांनी अनमोल वेळ काढून इथं आलेत. तसेच राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी नेते कार्यकर्ते आपण अर्जुन इथं उपस्थित राहावा त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आपल्या सर्वांचा आभार मानतो. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.